स्पोकन ट्युटोरियलच्या टेबल ऑफ फील्ड्स विथ व्ह्यूज वरील पाठात आपले स्वागत. या पाठात आपण शिकणार आहोत फील्ड्सची टेबल्स बनवणे. या पाठासाठी आपण वापरणार आहोत Ubuntu Linux ऑपरेटिंग सिस्टम, Drupal 8 आणि Firefox वेब ब्राउजर. तुम्ही तुमच्या पसंतीचा वेब ब्राउजर वापरू शकता. आता आपण फील्ड्सची टेबल म्हणजे काय ते पाहू. समजा भविष्यात आपल्याला इव्हेंट्सची सूची या प्रकारे टेबल रूपात दाखवायची आहे. येथे यूजर इव्हेंट्सची काही माहिती आणि संबंधित तारखा पाहू शकेल. येथे दाखवलेली फील्ड्स तिथे इव्हेंट्स कंटेंट टाइप मध्ये आहेत. येथे आपण फक्त काही इव्हेंट्सची काही फील्ड्सच दाखवत आहोत. विशेषतः आपण फक्त अशा इव्हेंट्स दाखवत आहोत की ज्यांची तारीख आजच्या नंतर आहे. या तऱ्हेच्या कंटेंट्सच्या सूचीला इतर प्रोग्राममध्ये रिपोर्ट्स किंवा क्वेरी रिझल्ट्स सुद्धा म्हटले जाते. आता फील्ड्सच्या टेबलसाठी व्ह्यू बनवू. आधी तयार केलेली वेबसाइट उघडू. शॉर्टकट्स वर जाऊन नंतर व्ह्यूज क्लिक करा आणि नंतर ऍड न्यू व्ह्यू क्लिक करा. आपण याला अपकमिंग इव्हेंट्स नाव देऊ. आता कंटेंट ऑफ टाइपला ऑल वरून इव्हेंट्स मध्ये बदलू. हे आपण कुठल्याही कंटेंट टाइप साठी करू शकतो. लॉग एंट्रीज, फाइल्स, कंटेंट रिव्हिजन्स, टॅक्सॉनॉमी टर्म्स, यूजर्स, कस्टम ब्लॉक्स इत्यादी. आतासाठी सॉर्टेड बायला न्यूएस्ट फर्स्टच ठेवू. क्रिएट अ पेज चेक करू आणि डिस्प्ले फॉरमॅट मध्ये टेबल ऑफ फील्ड्स निवडू. आपण आयटम्स टू डिस्प्ले मध्ये डिफॉल्ट व्हॅल्यू 10 हीच ठेवू. आता यूज अ पेजर आणि क्रिएट अ मेन्यू लिंक वर चेक करू. मेन्यू मध्ये आपण मेन नेव्हिगेशन निवडू आणि लिंक टेक्स्ट मध्ये अपकमिंग इव्हेंट्स निवडू. आपले मेन्यू अजून चांगल्या प्रकारे ऑर्गनाइज नाहीत, परंतु लवकरच आपण ते करू. सेव अँड एडिट क्लिक करा. आपले 5 प्रश्न पाहू. डिस्प्ले हे पेज आहे. फॉरमॅट हे टेबल आहे. फील्ड्स मध्ये आपल्याकडे टायटल आहे. फिल्टर क्रायटेरिया मध्ये फक्त अपकमिंग इव्हेंट्स हव्या आहेत, म्हणून तो बदलण्याची गरज आहे. सॉर्ट क्रायटेरिया चुकीचा आहे, कारण हा इव्हेंट डेटच्या क्रमाने ठेवायला हवा. पब्लिश डेट नुसार नको. सुरू करण्यासाठी सेव क्लिक करा. यामध्ये आपल्याकडे पेज सेटिंग्स आहेत. आपल्याकडे पाथ, मेन्यू, ऍक्सेस परमिशन आहे. आता प्रत्येक जण लँडिंग पेज ऍक्सेस करेल. येथे आपण ऍड बटन क्लिक करून हेडर किंवा फुटर समाविष्ट करू शकतो. कोणतेही रिझल्ट्स न मिळाल्यास काय करायचे ते येथे सांगू शकतो. एका पानावर किती आयटम्स दाखवायचे आणि येथे खाली व्ह्यूच्या तळाशी रीड मोर लिंक सह पेजर आहे व नाही तेही येथे सांगू शकतो. ऍडव्हान्स्ड टॅब मध्ये येथे आणखीही खूप गोष्टी आहेत ज्या आपण या पाठात पाहणार नाही. आपण आधीच इव्हेंट्स आणि यूजर ग्रुप्सला जोडलेले आहोत. त्याद्वारे आपली इव्हेंट्स प्रयोजित करत असलेल्या यूजर ग्रुप्स बद्दलची माहिती घेऊन नंतर त्यांनाही या व्ह्यू मध्ये ठेवू. हे आपण तयार केलेल्या रिलेशनशिप्स आणि कॉन्टॅक्ट्सचा उपयोग करून केले जाते. आता पुढे जाऊ आणि टेबल मध्ये हवी असलेली फील्ड्स समाविष्ट करू. ऍड क्लिक करा आणि इव्हेंट डेट फील्ड येईपर्यंत खाली स्क्रोल करा. कंटेंट टाइप नेम वापरून आपण फील्ड्सना काळजीपूर्वक लेबल दिली आहेत, म्हणजे व्ह्यूज मध्ये ती आपण सहजपणे मिळवू शकू. इव्हेंट डेट चेक करा आणि अप्लाय क्लिक करा. येथे आपण काही सेटिंग्स निवडू. आतासाठी क्रिएट अ लेबल आणि प्लेस अ कोलन पर्याय चेक केलेले आहेत. डेट फॉरमॅट डिफॉल्ट राहू द्या, म्हणजेच मीडियम डेट. आता याची काळजी करू नका. आणि शेवटी अप्लाय ऑल डिस्प्लेस बटणावर क्लिक करा.
आपल्याजवळ दोन कॉलम्स टाइटल आणि इव्हेंट डेट आहेत. आपले पुढचे फील्ड समाविष्ट करू. ऍड क्लिक करा आणि यावेळी इव्हेंट लोगोवर जाईपर्यंत खाली स्क्रोल करा. हे निवडा आणि अप्लाय क्लिक करा. यावेळी क्रिएट अ लेबल पर्याय अनचेक करा. थंबनेलची इमेज स्टाइल निवडू. नंतर लिंक इमेज टू ड्रॉपडाउन मध्ये कंटेंट निवडू. पुढच्या पाठांत या लेआउट साठी आपण नवीन इमेज स्टाइल बनवायला शिकू. परंतु आतासाठी थंबनेल निवडू. अप्लाय क्लिक करा. आता आपल्याला प्रीव्यू मध्ये थंबनेल्स दिसले पाहिजेत, जे डेव्हलने प्रत्येक इव्हेंटसाठी तयार केले आहेत. परत जाऊ आणि पुन्हा ऍड क्लिक करू. यावेळी खाली स्क्रोल करा आणि एकापेक्षा अधिक फील्ड्स निवडू. इव्हेंट टॉपिक्स आणि इव्हेंट वेबसाइट निवडू आणि नंतर अप्लाय ऑल डिस्प्लेस बटणावर क्लिक करू. पुढच्या पानावर सर्व आहे असेच राहू द्या आणि अप्लाय क्लिक करा. लक्षात घ्या, आता आपण व्ह्यूज मध्ये एकावेळी दोन फील्ड्स सेट करू शकतो आणि प्रत्येकाचा स्वतःचा सेटिंग स्क्रीन असेल. परत अप्लाय ऑल डिस्प्लेस क्लिक करा. आता आपल्याकडे इव्हेंट टॉपिक्स आणि इव्हेंट वेबसाइट आहेत. आपल्याकडे आपली टायटल, डेट, टॉपिक्स आणि वेबसाइट आहे. सेव क्लिक करा. आपले काम नियमित सेव करणे ही चांगली सवय आहे. पहा, आपला डिस्प्ले एक पेज आहे. आपला फॉरमॅट एक टेबल आहे. आपली फील्ड्स सेट आहेत. फिल्टर क्रायटेरिया आणि सॉर्ट क्रायटेरिया अजूनही चुकीचे आहेत. फिल्टर क्रायटेरिया समाविष्ट करण्यासाठी ऍड बटणावर क्लिक करा. इव्हेंट डेट येईपर्यंत खाली स्क्रोल करा. नंतर इव्हेंट डेट निवडा आणि अप्लाय क्लिक करा. हा स्क्रीन अतिशय महत्त्वपूर्ण आहे. ऑपरेटर ड्रॉपडाऊन मध्ये आपण इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू निवडू. व्हॅल्यू टाइप मध्ये आपण आजची तारीख घातल्यास हे गैरसोयीचे आहे. आपल्याला प्रत्येक दिवशी नवीन तारीख टाकावी लागेल. परंतु आपण an offset of the current time निवडू शकतो आणि व्हॅल्यू फील्ड मध्ये नाव टाइप करू. याचा अर्थ फक्त चालू वेळेच्या नंतरच्या इव्हेंट्स दाखवल्या जातील. सध्याची वेळ म्हणजे हे बनवण्याची वेळ नव्हे, ती वेळ जेव्हा यूजर हे पाहत असेल. म्हणजेच यूजर फक्त भविष्यातल्या इव्हेंट्स पाहू शकेल. अप्लाय क्लिक करा. आपल्याला दिसेल की डेव्हलने बनवलेले डमी कंटेंट आपल्याला भविष्यातील तारखा दाखवत नाही. आपला व्ह्यू योग्य प्रकारे कार्य करत आहे याची खात्री करण्यासाठी आपणच काही इव्हेंट्स अपडेट करू. काही इव्हेंट्स शोधून त्यांच्या इव्हेंट डेट मध्ये भविष्यातील कुठलीही तारीख टाकू. कंटेंट वर जा. इव्हेंट्स टाइप वर फिल्टर करा. कोणतीही इव्हेंट निवडून एडिट क्लिक करा. नंतर तारखेस भविष्यातील एखाद्या तारखेने बदला. सेव क्लिक करा. पार्ट पॉज करून अंदाजे 6 किंवा 7 इव्हेंट्स अपडेट करू. पाठाकडे परत जाऊ. शॉर्टकट्स वर जा. व्ह्यूज क्लिक करा. अपकमिंग इव्हेंट्स शोधा. एडिट क्लिक करा. आता व्ह्यू एडिट करण्यासाठी जिथे त्यास सोडले होते तिथे परत जाऊ. प्रीव्यू पाहण्यासाठी खाली स्क्रोल करू. आता आपण ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू नाव वापरून इव्हेंट डेट वर योग्य फिल्टरिंग करत आहोत. आपण पुन्हा सॉर्ट क्रायटेरिया चेक करू. डिफॉल्ट रूपात ड्रुपल लिखाणाच्या तारखेनुसार उतरत्या क्रमाने कंटेंट सॉर्ट करतो. इव्हेंटसाठी सॉर्टिंग इव्हेंट डेट वर चढत्या क्रमाने असणे उपयोगी आहे. हे बदलण्यासाठी ऑथर्ड ऑन वर क्लिक करा आणि रिमूव्ह क्लिक करा. ऍड क्लिक करा आणि परत इव्हेंट डेट मिळेपर्यंत खाली स्क्रोल करा. अप्लाय क्लिक करा. आता ऑर्डर मध्ये सॉर्ट असेंडिंग निवडू, ज्याद्वारे इव्हेंट्स आजपासून सॉर्ट केल्या जातील.
अप्लाय क्लिक करा. आता आपण इव्हेंट्स अपडेट केले आहेत आणि योग्य सॉर्ट क्रायटेरिया सेट केला आहे. आता आपल्याला आपली सूची काहीशी अशा प्रकारे दिसेल. भविष्यातील सर्व आगामी इव्हेंट्स इव्हेंट डेच्या क्रमाने सूचीबद्ध आहेत. पुढे जाण्यापूर्वी आपण सेव्ह वर क्लिक केल्याची खात्री करा. या विशेष व्ह्यू साठी आपण आणखी एक गोष्ट करणार आहोत. टायटल आणि लोगो कॉलम्स समाविष्ट करून परत टायटल आणि इव्हेंट डेटला सॉर्ट करण्यायोग्य बनवू. आपण हे करत असताना यूजर टायटल वर क्लिक करू शकतो आणि हे त्या फीचर वर सॉर्ट होईल. वरती स्क्रोल करा. फॉरमॅट टेबल वर जा आणि नंतर सेटिंग्स वर क्लिक करा. कंटेंट इव्हेंट लोगो मध्ये कॉलम ड्रॉपडाऊन मधून टायटल निवडू. येथे सेपरेटर साठी फक्त सिंपल लाइन ब्रेक समाविष्ट करा. टायटल आणि इव्हेंट डेट कॉलम्सना चढत्या क्रमाने सॉर्टेबल करा आणि परत अप्लाय क्लिक करा. आता आपले टायटल आणि लोगो एकाच कॉलम मध्ये आहेत आणि दोन्ही टायटल आणि इव्हेंट डेट आता सॉर्टेबल आहेत. टायटलला इव्हेंट नेम मध्ये बदलू. टायटल क्लिक करा आणि लेबल मध्ये टायटलला इव्हेंट नेम मध्ये बदला. नंतर अप्लाय क्लिक करा. प्रीव्यू एरिया मध्ये स्क्रोल करा. आपले इव्हेंट नेम, लोगो आणि डेट सर्व सेट आहेत. नंतरच्या पाठामध्ये आपण आपला लोगो चांगला बनवण्यासाठी त्याचा साइज बदलण्यास शिकू. सेव्ह क्लिक करा आणि व्ह्यू टेस्ट करा. होम पेज वर जाण्यासाठी बॅक टू साइट क्लिक करा. अपकमिंग इव्हेंट्स क्लिक करा. आपल्याला आगामी इव्हेंट्सचे टेबल व्यवस्थित दिसले पाहिजे. आपल्याला हेही पाहता येईल की इव्हेंट नेम आणि इव्हेंट डेट वर आपण सॉर्ट करू शकतो. याचबरोबर आपण टेबल व्ह्यू पूर्ण केला. थोडक्यात या पाठात शिकलो फील्ड्सची टेबल्स बनवणे. हा व्हिडिओ ऐकूया आणि ओएस ट्रेनिंग ह्यावर आधारित असून आयआयटी बॉम्बेच्या स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्टने संशोधित केला आहे. या व्हिडिओमध्ये स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्टचा सारांश मिळेल. कृपया व्हिडिओ डाउनलोड करून बघा. स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट टीम स्पोकन ट्युटोरियल्सच्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. ऑनलाइन परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. अधिक माहितीसाठी कृपया आम्हाला लिहा. स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट साठी अर्थसहाय्य एनएमईआयसीटी एमएचआरडी आणि एनव्हीएलआय मिनिस्ट्री ऑफ कल्चर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांच्याकडून मिळालेले आहे. सहभागासाठी धन्यवाद.